श्रीस्वामी समर्थ सनवार व्रतवैकल्यांच्या शृंखलेमध्ये माघ मासात येणारा एक विशेष पर्व असतो या पूर्ण जगताचे पिता भगवान परमेश्वर म्हणजे शिव यांचा प्राकट्य दिवस वर्षाच्या अकरा चतुर्दशींना कृष्ण पक्षातल्या शिवरात्री असं संबोधन येतं परंतु माघ महिन्यातल्या कृष्ण पक्षातल्या चतुर्दशीला महाशिवरात्री असं संबोधलं जातं या शिवरात्रीला महा हा शब्द का बरं जोडला गेला असावा याबद्दल थोडा जर विचार केला आपण तर लिंगपुराण आणि शिवमहापुराणाचा अभ्यास केल्यानंतर कळतं की ज्यावेळेस सृष्टी आरंभी भगवान महाविष्णूंचं प्राकट्य त्यांच्या नाभिकमलातून ब्रह्मदेवांचं प्राकट्य झालं त्यावेळेस हे दोघही देव आपल्या आपल्या श्रेष्ठेवरनं वादाला पेटलेत ब्रह्मदेवांचं म्हणणं पडलं मी सृष्टी रचयिता तर महाविष्णूंचं म्हणणं पडलं मी तुझा रचयिता म्हणून दोघांमध्ये जेव्हा हा विवाद झाला हा विवाद इतक्या टोकाला गेला की दोनही महाप्रभू हे युद्धाला तयार झालेत या दोघांचं युद्ध आता सुरू होणारच त्याचवेळी ह्या दोघांच्या मधोमध एक मोठा अग्निस्तंभ प्रकट झाला हे विश्वातलं पहिलं शिवलिंग ज्यावेळेस तो अग्निस्तंभ प्रकट झाला त्यावेळेस या दोघांनी विचारलं की आपण कोण आहात त्यावेळेस भगवान शिवांनीच सांगितलं की तुम्हीच शोधा आता मी कोण आहे हे शोधायचं असेल तर एकाने माझ्या मस्तकाचा शोध लावा आणि एकाने माझ्या पायाचा शोध लावा ठरल्याप्रमाणे भगवान विष्णूंनी वराहाचं रूप घेतलं आणि त्यांनी या शिवलिंगाचं म्हणजेच अग्निस्तंभाच्या चरणाचा शोध घेण्यासाठी पाताळाकडे प्रयाण केलं ब्रह्मदेवांनी हंसाचं रूप घेऊन याच अग्निस्तंभाचं पाहण्यासाठी वर गेलेत परंतु दोघांनाही या अग्निस्तंभाचा आदि आणि अंत कळाला नाही शेवटी दोघांनी शरण गेल्यानंतर त्या अग्निस्तंभातून भगवान शिवांनी स्वतःचं रूप प्रकट केलं आणि मग सांगितलं की मी सर्वतोपरी आहे म्हणून मी शिव आहे आणि म्हणून ज्या तिथीला या विश्वामध्ये शिवलिंग काय असतं हे जन्मांसाला कळालं शिवलिंगाचं प्राकट्य झालं तो दिवस म्हणजेच महाशिवरात्रीचा असतो नावातच कळतं इतर सर्व व्रतांऐवजी ज्या व्रतांच्या शेवटी नावाला रात्री लागलं जातं त्या व्रताची उपासना करण्याचा पर्व हा रात्रीचा असतो जसं महाशिवरात्रीला रात्री, महा रात्री शब्द असल्या कारणाने याची मुख्य पूजनाचं विधान हे मध्यरात्री निश्चित काळाला असतं ज्या काळामध्ये शिवलिंग आणि अग्निस्तंभ प्रकट झाला होता त्या काळाला निश्चित काळ असं म्हटलं जातं आणि आत्ताच्या पर्वामध्ये हा निश्चित काळ येतो आहे रात्री बारा वाजून चोवीस मिनटं ते एक वाजून तेरा मिनिटाचा ज्या सेवेकरांना भाविकांना शक्य असेल त्यांनी या काळावधीमध्ये शिव उपासना करावी परंतु सर्व समावेशक स्वामी समर्थ सेवामार्ग असल्या कारणाने आपण प्रदोष काळामध्ये हा विधी घेत आहोत प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्ताच्या अगोदरचे चोवीस मिनटं आणि नंतरचे चोवीस मिनटं हा अठ्ठेचाळीस मिनिटांचा कालावधी मधून ढोबळमानाने आपण सहा वाजता या विधानाला सुरुवात करू तसं आपल्या सर्वांना सोयीचं जावं काहींना सायंकाळी त्यांच्या व्यापाराच्या उद्योगाच्या कामामुळे जमणार नाहीत ते सकाळी करण्याची इच्छा करतात म्हणून आपल्याला शिवलिंग पूजनाचा व्हिडिओ हा महाशिवरात्रीला सकाळीच उपलब्ध होईल ज्या व्हिडिओद्वारे आपण श्री गुरुपीठ या यूट्यूब चॅनलवरनं घरच्या घरी महाशिवरात्रीचं महापूजन करू शकतो मग हे महापूजन करताना आपल्याला लागणार तरी काय काय साहित्य आहे त्याच्याकडे बघूया सर्वात महत्वाचं आपल्या घरी असणारं देवघरातलं शिवलिंग शिवलिंग हे नंदी शिवाय पाहिजे कारण नंदी शिवाय केलेल्या शिवलिंगाची पूजा ही अधिक लाभप्रद ठरते आपल्या देवघरातलाच शंखाचं स्टँड शंख घंटी पूजनासाठी लागणाऱ्या उपकरणांमध्ये आपल्याला लागणार एक मोठं तामन हे शिवलिंगाच्या अभिषेकासाठी एक छोटं तामन आपल्याला विनियोगाचं पाणी सोडण्यासाठी तांब्याचा कलश शुद्ध पाणी भरलेला पळी पेला अभिषेक पात्र त्याच्या अडणीसह पूजाच्या साहित्यांमध्ये आपल्याला लागणार अष्टगंध अक्षता भस्म हळदी कुंकू फुलं बेलपत्र धूप दीप माचीस देव पुसण्याचा रुमाल वेगळा हात पुसायचा रुमाल वेगळा बसायचं आसन आणि दिंडोरी प्रणित नित्यसेवा स्तोत्र व मंत्र हा ग्रंथ एवढ्या साहित्यासह आपल्याला पूजनाची मांडणी करून या पूजनामध्ये सहभागी व्हायला बसायचं आहे पूजन होत असता असता ज्या ज्या वेळेस ज्या ज्या महत्वाच्या माहिती आहेत ते आपण देतच राहू म्हणून न चुकता एवढ्या साहित्यासह महाशिवरात्रीच्या दिवशी ज्यांना जमेल त्यांनी सकाळी ज्यांना जमेल त्यांनी दुपारी ज्यांना जमेल त्यांनी सायंकाळी किंवा ज्यांना जमेल खरोखर त्यांनी मध्यरात्रीच्या निशित काळी या महाशिवरात्रीच्या पूजनामध्ये सहभाग घ्या शेवटी सकाळी करा का रात्री करा पण महत्वाचं करा या उद्देशाने आपल्या सर्वांना या महाशिवरात्रीच्या सेवेमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि सहभागी होण्यासाठी श्री गुरुपीठ या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इतरांपर्यंत पोहोचवा जे आजारी आहेत जे मद्यपी धुम्रपी नानाविध खोडीचे व्यसनी आहेत ज्या घरामध्ये मुलाचे आणि आईवडिलांचे किंवा पालकांचे आदी मुलांचे संबंध थोडे तणावलेले आहेत अशा घरामध्ये आवर्जून शिवलिंगाचा अभिषेक आणि पूजन या महाशिवरात्रीमध्ये अवश्य करा जेणेकरून त्या कुटुंबियांना भगवान परमशिवांचे शुभाशीर्वाद मिळतील आणि आपल्या कुटुंबाचं कल्याण होईल श्री श्रीस्वामी समर्थ भेटूया महाशिवरात्रीच्या दिवशी याच श्री गुरुपीठ यूट्यूब चॅनलवर स्वामी समर्थ